तर जेव्हीएलआर म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरनं प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पवईतल्या मिलिंदनगरजवळ रस्त्याचं काम सुरू केल्या गेल्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. पवईहून अंधेरीकडे जाणाऱ्या मार्गावरती रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अचानक सुरू केल्यामुळे वाहतूक कोंडी वाढू लागलेली आहे. 2 मिनिटाचं अंतर पार करण्यासाठी 20 मिनिटाचा वेळ लागत असल्यानं वाहन चालकांच्या मनस्तापात वाढ झालेली आहे. पाहूयात एक रिपोर्ट. मी आता उभा आहे जेव्हीएलआर वरती आणि माझ्या मागे झालेली ही वाहतूक कोंडी आपण पाहू शकता. मुळातच मिलिंदनगर सिग्नल जवळ हा जो माझ्या मागचा रस्ता आहे या ठिकाणी रस्त्याचं काम महापालिकेच्या वतीनं चालू करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच पवईच्या बाजूने येणारी जी सगळी ट्रॅफिक आहे ती त्या ट्रॅफिकची इथे वाहतूक कोंडी होऊ लागलेली आहे. आपण बघतोय की माझ्या मागे हा सगळा पवई ब्रिज आहे. पवई ब्रिजवरनं येणारी ही सगळी ट्रॅफिक जी आहे ही सगळी वाहतूक कोंडी होऊ लागलेली आहे. जेव्हीएलआरचं अंतर जर बोलायचं झालं तर पवईपासून मिलिंदनगर हे अंतर पार करायला साधारण 2 ते 2.5 मिनिटं लागतात. मात्र सध्या जी वाहतूक कोंडी या ठिकाणी सुरू झालेली आहे या वाहतूक कोंडीमुळे हेच अंतर पार करायला 20 मिनिटं लागू लागलेली आहेत. मुळातच मुंबई महापालिकेच्या वतीनं मिलिंदनगर सिग्नलजवळ रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे. हे काम किती दिवस सुरू राहणार आहे याची कोणतीही कल्पना मुंबईकरांना देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांना किंबहुना जे जेव्हीएलआरवरनं प्रवास करणार आहेत त्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप हा सहन करावाच लागणार आहे. तुषार शेटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.